प्रभु तुम्हास असो। प्रार्थना करू। हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंधकारने उघडी व सर्व इच्छा माहित आहे आणि तुझपासून काही युक्त नाही। आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य असा वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर। आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमीन। आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर। हीच पहिली व मोठी आज्ञा आहे। हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर, याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही। या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश यांचे ग्रंथ अवलंबून आहेत। यावेळेस आपण आजच्या करता नेमण्यात आलेला जो शास्त्रपाठ आहे तो वाचणार आहोत। आजच्या करता नेमण्यात आलेला शास्त्रपाठ मलाखी याचा तिसरा अध्याय 7 ते 12 ही वचन। मलाखी याचा तिसरा अध्याय 7 ते 12 ही वचन। तुमच्या पूर्वजांच्या दिवसापासून माझे विधी तुम्ही मोडिले, ते पाळिले नाही, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे। असे असो तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडरात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतिती पहा। तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावी। तुमच्या बागेतील द्राक्ष लतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। वाचलेले वचन परमेश्वर देवबाप आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा करो, आता आणि युगाने बसो, आमेन। ह्यावेळेस आपण आपला विश्वास एकत्रितपणे जाहीर करूया। सर्व समर्थ एकच देव तो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, विश्वास ठेवतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून कळीचा, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जळीत आहे मृत नाही, जो पित्याचा दरवाजा आहे ज्याच्याद्वारे मुली झाली, जो आम्हा मनुष्यासाठी व आपल्या दानासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या रूप कुमारी मर्यादीपासून निर्माण होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला दृष्टी दिली, ज्याने दुःख भोगिले व ज्याला भोगले, जो शास्त्र लेखांप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा होता आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाच्या गौरवाने पुन्हा येणार, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही त्यावर विश्वास ठेव आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जिवंतात पिता व पुत्र यापासून जमले आणि पिता व पुत्र यासह त्याची आराधना व गौरव जो भविष्यवाद्यांद्वारे होता त्यावर विश्वास ठेव आणि एक पवित्र कॅथोलिक विश्वास ठेवतो। पापांच्या क्षमेसाठी एक बाबतीत नवीन पत्ते आणि मेलेल्यांचे गुण थांबून करतो तिचे याची मी प्रतीक्षा करतो। ह्यावेळेस मी मंडळीला सांगू इच्छितो की आजच्या ह्या रविवारसाठी मी सेंट मेरी कॅथेड्रलचे पाळक साहेब सन्माननीय रेव्हरंड सुनील राऊत पाळक साहेब यांना विनंती केली की आपण आमच्या
मंडळीसाठी आध्यात्मिक मानना आजच्या रविवार साठी द्यावा आणि त्यांनी विनंती स्वीकारून आज ते आपल्या मध्ये उपस्थित आहेत म्हणून मी रेव्हरेंड सुनील रोजपाल साहेबांचे आभार मानतो आणि यावेळेस मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जो आपल्या मंडळीसाठी संदेश आणला आहे तो कृपया करून वितरित करा. धन्यवाद. आजच्या संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात प्रथम मी परमेश्वराचे आभार मानतो आपल्या मंडळीमध्ये येऊन त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल. एवढंच केवळ नाही, परंतु सेंट जॉन चर्चचे सन्माननीय पालक साहेब प्रेस्बिटर इन्चार्ज रेव्हरेंड रविराज सोनकांबळे, त्याचप्रमाणे संपूर्ण चर्च कमिटी, सेक्रेटरी, ट्रेजरर, एवढंच केवळ नाही परंतु सर्व लहान थोर सन्माननीय सभासदांचा देखील मी मनापासून आभार मानतो. आजच्या या रविवारी आपल्या मंदिरामध्ये देवाच्या वचनाची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल. आजच्या संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला आपण दोन शब्दांची प्रार्थना करूया आणि मग आजच्यासाठी जो शास्त्रपाठ आपण वाचलेला आहे त्या शास्त्रपाठावर, त्या देवाच्या वचनांवर आपण थोडक्यात मनन आणि चिंतन करणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र आमच्या सर्व समर्थ सदाजीवी परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या आणि आमच्या निर्माणकर्त्या सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा तू सांभाळ केलास. तुझी लेकरं या नाताने, विश्वासणारे या नाताने, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून मानवी जीवन जगत असताना आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रकारच्या आशीर्वादांचा पुरवठा देखील तू आम्हाला केलास. आणि आज आठवड्याच्या या पहिल्या दिवशी प्रभुवारी दयाघन परमेश्वरा, तुझ्याच दयेने, तुझ्याच कृपेने पुन्हा एकवार तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी आराधना उपासना करण्याची सुसंधी तू आम्हाला प्रदान केलीस. या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही सर्व मान, महिमा आणि गौरव तुला देत आहोत. दयाघन परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना उपासना करण्यासाठी आलेलो असताना यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र वचनाकडे देखील येत आहोत, यासाठी की तुझ्या पवित्र वचनांकरवी तू आमच्या अंतकरणाशी बोलावं, आध्यात्मिकरित्या तू आम्हाला आशीर्वादित करावं आणि आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी तू आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याकरिता आम्ही सर्व लहान थोर तुझी लेकरं या नाताने, विश्वासणारे या नाताने, तुझी मंडळी या नाताने तुझ्या दैवी आणि सामर्थ्यशाली हातामध्ये समर्पित होतो. आजच्या या संपूर्ण उपासनेचा तू चालक आणि मालक हो. येशू आमचा ताळणारा, याच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो एक प्रभू, आमेन. आजचा आपला मननाचा जो विषय आहे तो अर्थातच दशांश आणि अर्पण. दशांश आणि अर्पण, दशांश आणि अर्पणांविषयीचा विधी किंवा नियम सदाजीवी परमेश्वराने आपल्या निवडलेल्या खास लोकांना अगदी सुरुवातीपासून लावून दिला होता. जेव्हापासून त्यांची निवड झाली त्या दिवसापासून. मलाखीच्या पुस्तकामध्ये आपण वाचलं, मलाखी संदेष्टा पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टीने किंवा पवित्र शास्त्राचा जे सखोल अभ्यास करतात त्यांच्या दृष्टीने हा कनिष्ठ गटामध्ये मोडणारा संदेष्टा आहे. अर्थात हे गट त्यांच्या सेवा कार्यावरून पाडले गेलेले आहेत. काही मोठे संदेष्टे आहेत, काही लहान संदेष्टे आहेत. तर हा इस्रायल लोकांचा शेवटचा संदेष्टा आणि लहान गटामध्ये किंवा कनिष्ठ गटामध्ये मोडणारा हा संदेष्टा आहे. आणि देवाच्या लोकांना, इस्रायली लोकांना, देवाने निवडलेल्या खास लोकांना तो उपदेश करीत आहे. फार कठोर शब्दामध्ये तो इस्रायल लोकांची कान उघाडणी करीत आहे. तो असं म्हणत आहे की तुम्ही जीवन देवाला फसवला आहे. मराठी भाषांतरामध्ये थोडेसे सौम्य शब्द वापरलेले आहेत,
परंतु इंग्लिश भाषांतर जर आपण वाचलं, इंग्लिश बायबल जर आपण वाचलं, तर इंग्लिश बायबलनुसार तुम्ही देवाला लुबाडलं आहे किंवा तुम्ही देवाला लुटलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा मलाखी संदेशा इस्रायली लोकांना उपदेश करतो, त्यांना आवाहन करतो की तुम्ही जीवन देवाकडे वळा, तुम्ही जीवन देवाला लुटलं आहे, लुबाडलं आहे, फसवलं आहे, ठकवलं आहे, आणि म्हणून जीवन देवाच्या नजरेमध्ये तुम्ही पापी ठरलेले आहात. आता वेळ आली आहे तुम्ही जीवन देवाकडे वळा, त्याच्या विधींचं पालन करा. मलाखीचं पुस्तक तिसरा अध्याय विशेष करून त्याच्यावर आधारित असलेली कॉमेंट्री किंवा भाष्यग्रंथ जर आपण वाचलेत किंवा इतर जे पवित्र शास्त्रावर आधारित इतर लिखाण आहे त्याचा जर आपण अभ्यास केला, अध्ययन केलं, तर असं आम्हाला दिसतं की या इस्रायली लोकांची नुकतीच बाबेलच्या गुलामगिरीमधून सुटका झालेली आहे. आणि बाबेलच्या गुलामगिरीमधून सुटका झाल्यानंतर हे लोक थोडे दिवस परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत वर्तत होते, परमेश्वराच्या विधींचं व्यवस्थित पालन करीत होते, परंतु नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे. निर्गम, लेवी, गणना, अनुवाद ही चार पुस्तकं जर आपण अभ्यासली तर बरेचदा अब्राहम आणि अहरोण, मोशे आणि अहरोण असं म्हणतात की त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध गेले आहेत. या ठिकाणी देखील तेच घडलेलं आहे. बाबेलच्या गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित चालले होते. देवाच्या मंदिरामध्ये ते दशांश आणायचे, देवाच्या मंदिरामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची अर्पण आणायचे, देवाच्या मंदिरामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची दान व्यवस्थित आणि नियमित आणत होते. परंतु कालांतराने त्यांचं मन भरकटलं. परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ते नेहमी दशांश देत नव्हते, नेहमी दान देत नव्हते, अर्पण आणत नव्हते. आणि म्हणून मलाखी संदेशाच्या कठोर शब्दामध्ये त्यांची कान उघाडणी करतो, त्यांना तो उपदेश करतो की तुम्ही जीवन देवाला फसवलेलं आहे, जीवन देवाला तुम्ही लुबाडलेलं आहे, लुटलेलं आहे, आणि आता जीवन देवाकडे वळण्याची हीच वेळ आहे, हीच घटका आहे, कारण तुम्ही देवाच्या नजरेमध्ये पापी ठरलेला आहात. आणि मग हेच इस्रायली लोक मलाखी संदेशाला, अर्थातच दुसऱ्या शब्दात बोलायचं तर ते देवालाच प्रश्न करीत आहे की आम्ही कुठल्या बाबतीत तुम्हाला लुबाडलं किंवा देवाला लुबाडलं, लुटलं, फसवलं, ठकवलं. आणि मग मलाखी संदेशा असं म्हणतो, अर्पण, दशांश, दान याच्या संदर्भात तुम्ही जीवन देवाला फसवलेलं आहे. आणि आता जर तुम्ही आपल्या या कुमार्गापासून वळालात, तुम्ही व्यवस्थित दान दिलीत, व्यवस्थित नियमित तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये दशांश आणलेत, तर तुम्ही जीवन देवाच्या नजरेमध्ये धार्मिक ठरणार आहात. तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये दशांश आणायचं आहे, अर्पण आणायची आहे, दान आणायची आहे. त्याचं आणखीन एक कारण आहे, वाचलेल्या वचनांमध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर असं म्हणतो की माझ्या मंदिरामध्ये किंवा माझ्या भंडारामध्ये अन्न असावं म्हणून तुम्ही सगळा दशांश माझ्या मंदिरामध्ये आणा. आता जीवन देवाला त्याच्या मंदिरामध्ये अन्न का हवं होतं प्रिया? याचा शोध जर आपण घेतला, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद ही चार पुस्तकं जर आपण अभ्यासलीत तर दशांशाचा नियम आणि वेगवेगळ्या अर्पणांचा नियम, वेगवेगळ्या प्रकारच्या दानांचा नियम किंवा विधी परमेश्वराने इस्रायल लोकांना का लावून दिला होता याचं कारण तुम्हाला आणि मला या चार पुस्तकांमध्ये पाहावयास मिळतं. माझ्या मंदिराच्या भंडारात अन्न असावं म्हणून तुम्ही सगळे दशांश आणि अर्पण आणा. जीवन देवाला अन्न कशाला हवं होतं प्रियानो? आपल्या मंदिरातील दान भंडारामध्ये. त्याचं कारण असं होतं, ज्यावेळेस परमेश्वराने आपल्या निवडलेल्या लोक, खास लोकांना ज्यावेळेस परमेश्वराने दशांशाचा नियम लावून दिला होता, वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पणांचा नियम लावून दिला होता, वेगवेगळ्या दानांचा नियम लावून दिला होता,
त्यावेळेस परमेश्वराने विशेष करून इस्रायल लोकांचे जे पहिले पुढारी होते मोशे आणि हरोणाद्वारे इस्रायल लोकांना सांगितलं होतं की जे दशांश तुम्ही आणाल, जी अर्पण तुम्ही आणाल, जी दान तुम्ही आणाल, त्या दानांचे दोन भाग करायचे. पहिला भाग हा याजक आणि लेवी वंशाला जाईल किंवा याजक आणि लेवी या देवाच्या सेवकांना जाईल. आणि दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग समाजातले जे गोरगरीब लोक आहेत, अनाथ, विधवा, गोरके, निराश्रित अशांच्या गरजा भागविल्या जाव्यात याकरता तुम्ही नेहमी देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या भंडारामध्ये दशांश वेगवेगळ्या प्रकारची अर्पण आणि दान आणायची आहेत. म्हणून मलाखीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, माझ्या भंडारामध्ये अन्न असावं, म्हणून तुम्ही दशांश आणा, संपूर्ण दशांश आणि दान आणि वेगवेगळ्या प्रकारची अर्पण तुम्ही माझ्या दान भंडारामध्ये आणा. दहावं वचन असं म्हणतं, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षतो की नाही याविषयी तुम्ही प्रतिती पहा. परमेश्वराने जो आरंभापासून नियम त्यांना लावून दिला होता की देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या दान भंडारामध्ये अन्न असावं, जेणेकरून त्याद्वारे देवाच्या सेवकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागविल्या जाव्यात, समाजामध्ये असलेल्या गोरगरिबांच्या गरजा भागविल्या जाव्यात, गरजवंतांच्या गरजा भागविल्या जाव्यात. परंतु तो नियम, तो विधी इस्रायल लोक विसरून गेले होते. म्हणून मलाखी संदेश असं म्हणतो की तुम्ही देवाला फसवलेलं आहे आणि आता देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी देवाच्या मंदिरामध्ये दशांश आणावेत, अर्पणा आणावीत, दानं आणावीत, जेणेकरून देवाच्या मंदिरामध्ये अन्न असावं. त्या अन्ना करवी देवाच्या सेवकांच्या एवढंच कळ नाही, परंतु आपल्या समाजातील, आमच्या अवतीभोवती असलेल्या गोरगरिबांच्या, गरजवंतांच्या, अनाथ विधवा पोरक्यांच्या, निराश्रितांच्या गरजा भागविल्या जातील. आणि अशा प्रकारे तुम्ही अर्पण, दान आणि दशांश आणाल तर मग परमेश्वर काय करेल? परमेश्वर आकाश कपाटे उघडून तुम्हाला आशीर्वाद देतो किंवा नाही याची तुम्ही प्रतिती पहा. इस्रायल लोकांनी तो अनुभव घेण्याची आवश्यकता होती आणि म्हणून हा संदेश मलाखी संदेशाने त्यांना दिलेला आहे, बाबेलच्या गुलामगिरीमधून सुटका झाल्यानंतर. प्रियांनो, हा संदेश किंवा हा नियम आज तुम्हाला आणि मला देखील या कृपेच्या काळामध्ये तंतोतंत लागू आहे. आज बरेचदा या कृपेच्या काळामध्ये आम्ही परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे देवाच्या मंदिरामध्ये दशांश आणत नाही, देवाच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अर्पणं आणत नाही, देवाच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दानं आणत नाही. विशेष उपकार स्तुतीची किंवा ज्या ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद देतो, दीर्घायुष्याच्या संदर्भातले म्हणा, आरोग्याच्या संदर्भातले म्हणा, त्यावेळेस आम्ही विशेष दाने, उपकार स्तुतीची दानं देवाच्या मंदिरामध्ये आणली पाहिजेत. आणि आजही प्रियांनो, आमच्या मंडईमध्ये, आमच्या मंदिरामध्ये या दानांचा तोच उद्देश असावा. आमच्या मंदिरामध्ये जे दान येतं, आमच्या मंदिरामध्ये जी अर्पण येतात, आमच्या मंदिरामध्ये जो दशांश येतो, त्याच्यातून जो निधी उभा राहतो, त्या निधीचा उपयोग आम्ही या दोन गोष्टींसाठीच केला पाहिजे. देवाच्या सेवकांच्या गरजा त्याद्वारे भागविल्या गेल्या पाहिजेत आणि आमच्या समाजामध्ये जे गोरगरीब आहेत त्या गोरगरिबांच्या देखील त्या निधीद्वारे, त्या दानार्पणाद्वारे, त्या दशांशाद्वारे, त्या अर्पणांद्वारे तुम्हाला आणि मला समाजातल्या गोरगरिबांच्या आणि देवाच्या सेवकांच्या गरजा भागविता आल्या पाहिजेत. त्यासाठीच परमेश्वराने हे नियम लावून दिले होते. अर्थात मंडळीचे जे गरजा आहेत, नाही का, मंडळीचं मॅनेजमेंट म्हणा किंवा मंडळीच्या इतर ज्या गोष्टी आहेत, चर्चचे डागडुजी किंवा इतर ऑफिशियल गोष्टी आहेत, त्यासाठी देखील काही निधी असावा. परंतु याच्यातला मुख्य भाग
हा या दोन गोष्टींसाठी गेला पाहिजे. त्याच हेतुस्तव सदाजीवी परमेश्वराने इस्रायल लोकांना हा विधी किंवा हा नियम लावून दिला होता, दशांशाच्या संदर्भातला, अर्पणांच्या संदर्भातला, दानांच्या संदर्भातला. आज बरेचदा काय होतं मंडळांमध्ये, विशेष करून ज्या मेनलाईन किंवा मुख्य प्रवाहातील मंडळ्या आहेत, त्या मंडळांमध्ये काय प्रकार होतो प्रियान, चर्चमध्ये दानं येतात, दशांश येतात नाही का, आणि तो आमच्याच चर्चच्या अकाउंटमध्ये आम्ही तो जमा करून ठेवतो नाही का. बरेचदा देवाच्या सेवकांच्या गरजा म्हणा किंवा मंडळीतील जे गोरगरीब आहेत त्या गरजवंतांच्या गरजा भागवण्यासाठी या दानांचा उपयोग केला जात नाही. परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून तुम्ही सगळा दशांश मंदिराच्या भंडारामध्ये आणा नाही का. त्यानंतर मग आम्हाला असा प्रश्न पडतो की परमेश्वर जर दशांश अर्पण आणि दान आपल्या मंदिरामध्ये आणण्यासाठी आपल्या लोकांना आवाहन करीत आहे, त्याच्या संदेश जाण करवी, मग हे दशांश किंवा ही अर्पण किंवा ही दान आज आम्ही देवाच्या सेवकांना देऊ शकतो काय? वेगवेगळ्या प्रकारची दान, वेगवेगळ्या प्रकारची अर्पण आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आणण्याऐवजी देवाच्या सेवकांच्या गरजा भागविल्या जाव्यात म्हणून, आणि देवाचे जे लोक आहेत, गरजवंत आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, अशा लोकांना आम्ही ही विशेष दान किंवा हे दशांश आम्ही सरळ देऊ शकतो का? देवाच्या वचनाला धरून बोलायचं तर आम्ही दशांश किंवा अर्पण किंवा विशेष दान आम्ही देवाच्या सेवकांना देऊ शकतो. जे देवाचे लोक, विशेष करून आमच्या मंडळीतील जे गोरगरीब आहेत, त्यांना देखील आपण हे दशांश किंवा ही अर्पण सरळ देऊ शकतो, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागविल्या जाव्यात याकरिता. त्यासाठी आपण उत्पत्तीचं पुस्तक 14वा अध्याय जर वाचला, 14व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, शालेमचा राजा मल्किसेदेक जो याजक देखील होता, मल्किसेदेक ज्यावेळेस अब्रहामाला भेटला आणि या मल्किसेदेकाने देवाचा सेवक म्हणून, देवाचा याजक म्हणून अब्रहामाला त्याने आशीर्वाद दिला, आणि त्यावेळेस अब्रहामाने काय केलं माहिती आहे प्रियांनो? अब्रहामाने आपल्याकडे जे काही होतं नव्हतं त्याचं, असं म्हटलेलं आहे 14व्या अध्यायामध्ये, आपल्या अवघ्याचा, म्हणजे आपल्याकडे जे काही होतं नव्हतं त्याचा 10वा भाग, त्याचा दशांश अब्रहामाने मल्किसेदेक या देवाच्या सेवकाला देऊन टाकला. अब्रहामाकडे काय होतं? 13वा अध्याय म्हणजे 14व्या अध्यायाच्या आधीचा अध्याय, 13वा अध्याय जर आपण वाचला तर 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, अब्रहाम कळप, सोने, रुपे यांनी संपन्न म्हणजे श्रीमंत असलेला मनुष्य होता, आणि या सगळ्याचा दशांश त्याने त्या देवाच्या सेवकाला देऊन टाकला. आज बरेचदा प्रियांनो आम्ही आमचे दशांश मंडळीमध्ये आणतो, अर्पण देवाच्या मंदिरामध्ये आणतो, दान आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आणतो, चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच दशांशाचा, त्याच अर्पणांचा, त्याच दानांचा जर आमचा सेवक आणि आमच्या मंडळीतले बंधू भगिनी जे गरजवंत आहे त्यांना त्याची आवश्यकता आहे, तर आमचे दशांश, आमची दानं, आमची अर्पणं आम्ही आमच्या देवाच्या सेवकांना आणि आमच्या गरजवंत बंधू भगिनींना देखील दिलं पाहिजे. तो देवाचा नियम आहे, आपल्या निवडलेल्या लोकांना परमेश्वराने लावून दिलेला तो विधी किंवा नियम आहे. त्यानंतर आपण दुसरे इतिहास याचा 31वा अध्याय जर वाचला, आम्ही सरळ आमचे दशांश किंवा अर्पण किंवा दान, विशेष दान देवाच्या सेवकाला का द्यावीत. दुसरे इतिहास याचा 31वा अध्याय जर आपण वाचला तर 31व्या अध्यायामध्ये वचन 4-5 असं म्हटलेलं आहे, तो संदर्भ आपण वाचून घेऊया. 31वा अध्याय वचन 4-5 असं म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक आणि लेवी यांना मनापासून आपली कामे करता यावीत.
आपण असं म्हणूया मनापासून त्यांना आपली सेवा करता यावी म्हणून त्याचा भाग त्यास द्यावा अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणाऱ्या लोकास केली. देवाच्या सेवकांना याचकांना आणि लेवींना आज आपण त्यांना पाळत म्हणतो त्यांना आपली सेवा मनापासून करता यावी. जर आज त्यांना जे वेतन मिळत आहे जे मानधन मिळत आहे त्या वेतनामध्ये किंवा त्या मानधनामध्ये देवाच्या सेवकांच्या दैनंदिन प्रापंचिक आणि संसारिक गरजा जर भागविल्या जात नसतील तर देवाच्या सेवकांचं लक्ष कुठं असेल? माझ्या या संसारिक गरजा कशा भागविल्या जातील, माझ्या लेकरा बाळांच्या शाळेची फी कशी भरली जाईल, या महिन्याचं बजेटचं काय? देवाच्या सेवकाचं लक्ष तिथं असेल आणि मग त्याला देवाच्या मंदिरामध्ये ज्याप्रमाणे देवाची सेवा देता आली पाहिजे त्याप्रमाणे त्याला ती सेवा देता येणार नाही. म्हणून हिस्किया राजा म्हणतो, हा हिस्किया राजा असं म्हणतो, परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी यांना मनापासून आपली कामे करता यावी म्हणून त्याचा भाग त्यास द्यावा अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणाऱ्या लोकास केली. आणि मग पाचव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे प्रियानो, ही आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक धान्य द्राक्षरस तेल मध आधी करून भूमीचा प्रथम उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमाव सढळ हाताने देऊ लागलेत. पुढची वचनं जर आपण वाचत गेलो तर जागा पुरणार नव्हती एवढे दशांश त्याने आणलेत हिजकिया राजाच्या आव्हानानंतर. तर सांगायचा मूळ मुद्दा हा प्रियानो, आम्ही आमची दानं आम्ही आमचे दशांश आम्ही आमची अर्पणं देवाच्या मंदिरामध्ये आणावीच, पण आमचा सेवक जर गरजवंत असेल आणि आमच्या मंडळीमधले जे गोरगरीब आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे तर त्यांच्या गरजा भागविल्या जाव्यात याकरता आम्ही आमच्या दशांशाचा आणि अर्पणांचा दानांचा उपयोग करू शकतो. आज आपण कठीण दिवसामधून वाटचाल करीत आहोत. गेले 1.5-2 वर्ष अखिल मानवजातीच कठीण दिवसामधून वाटचाल करीत आहे आणि हे संकट एवढं भयंकर आहे की संपूर्ण मानवजातीची जी आर्थिक परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती देखील खालावलेली आहे. अनेकांचे व्यवसाय बंद झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींच्या नोकऱ्यांमध्ये पगार कमी केले गेलेत आणि म्हणून संपूर्ण मानवजातच एका मोठ्या संकटामध्ये सापडलेली आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये जे देवाचे सेवक आहेत विशेष करून ज्या मुख्य प्रवाहातील मंडळी आहेत आपल्या CNIचा जर विचार केला पालक वर्गाचे पगार खूपच कमी आहेत नाही का, त्यांची देखील आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो आज आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर आम्ही नक्कीच आमचे दशांश आमची अर्पणं आमची दानं आम्ही देवाच्या सेवकांपर्यंत एवढंच केवळ नाही परंतु गोरगरिबांची सेवा देखील फार महत्त्वाची आहे नाही का. मत्तय कृषी वर्तमान याचा 26वा अध्याय जर आपण वाचला प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो, मी भुकेला होतो त्यावेळेस तुम्ही मला खावयास अन्न दिलं, मी तानेलो होतो त्यावेळेस प्यावयास पाणी दिलं, मी वस्त्रहीन होतो त्यावेळेस तुम्ही मला वस्त्र दिले, मी आजारी आणि तुरुंगात असताना तुम्ही मला भेटावयास आलात. आणि ज्यांनी ही सेवा केली सत्कर्मांची ते काय म्हणतात, प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा पाहिलं भुकेलं तानेलं वस्त्रहीन आजारी आणि तुरुंगात असताना आम्ही केव्हा भेटायला आलो. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो ज्या अर्थी तुम्हापैकीच एकासाठी केलं कनिष्ठ बंधूसाठी केलं त्या अर्थी तुम्ही माझ्यासाठी केलं. सांगायचा मूळ मुद्दा हा प्रियानो की सत्कर्मांची सेवा आणि सेवकांच्या गरजा भागवणं ही देखील खूप मोठी सेवा आहे, अनन्य साधारण अशा प्रकारची सेवा आहे. निर्गम लेवी गणना अनुवाद ही 4 पुस्तकं जर आपण अभ्यासलीत तर दशांशाचा नियम का लावून दिला याचं कारण तर आम्हाला मिळतंच. दशांशाचा आणि अर्पणांचा नियम यासाठी लावून देण्यात आला होता की ज्यांना याजकीय सेवेसाठी त्यांना 2 शब्द वापरलेले आहेत जुन्या करारामध्ये, याजक आणि लेवी. मंदिरामध्ये सेवा करणारे हे देवाचे सेवक होते पण त्यात ते 2 प्रकार होते, याजक आणि लेवी. याजक आणि लेवींना
इस्रायल लोकांना जे वतन मिळालं होतं, जमीन जुमला मिळाला होता, संपत्ती मिळाली होती, मालमत्ता मिळाली होती, त्याच्यातला वाटा याचकांना आणि लेवींना देण्यासाठी परमेश्वराने मनाई केली होती. मग त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय, त्यांचं पालनपोषण कसं होईल, त्यांच्या लेकराबाळांचं कसं होईल, त्यांच्या संसारिक गरजा कशा भागविल्या जातील, यासाठी परमेश्वराने दशांश, अर्पण आणि विशेष दानांचा नियम लावून दिला होता. आणि म्हणून निर्गम, लेवी, गणना, अनुवाद ही चार पुस्तकं जर आपण अभ्यासलीत तर त्यावेळेस परमेश्वर इस्रायल लोकांना काही सण साजरे करण्याची देखील आज्ञा दिलेली होती. काही सण साजरे करण्याचं विधी देखील लावून दिले होते, नियम लावून दिले होते. परंतु परमेश्वर असं म्हणतो, सणाच्या दिवशी ज्या ज्यावेळेस तुम्ही आनंद व्यक्त कराल, खाल प्याल, आनंद कराल, त्यावेळेस तुम्ही याचकांची, लेवींची आणि तुमच्या समाजामध्ये तुमच्या अवतीभोवती असलेले जे गोरगरीब आहेत, अनाथ, विधवा, पोरके आहेत, निराश्रित आहेत, त्यांची आवर्जून आठवण करा. आज आम्ही काय करतो प्रियानो, सणवार साजरा करताना आमच्या सेवकाला, आमच्या मंडळीतील गोरगरिबांना आम्ही विसरून जातो, नाही का? आम्ही त्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. तर सांगायचं तात्पर्य हे प्रियानो, की दशांश, विशेष अर्पण, विशेष दान हे परमेश्वराने लावून दिलेला नियम आहे, परंतु त्याकडे आज आम्ही लक्ष देत आहोत काय. विशेष करून या 1.5 ते 2 वर्षांमध्ये आमच्या मंडळीतील सेवकाकडे, आमच्या मंडळीच्या पाळकाकडे, आमच्या मंडळीतील जो सेवक आहे, मंदिराची जो साफसफाई करतो, आमच्या मंडळीतील जे गोरगरीब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती फारच खालावलेली आहे, त्याच्याकडे या दिवसांमध्ये आम्ही लक्ष देत आहोत काय. प्रियानो, या दिवसांमध्ये या दोन्ही घटकांकडे, सेवक असो किंवा समाजातले गोरगरीब असोत, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मंदिर देखील, या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. त्या संदर्भात देखील परमेश्वराचं वचन काय म्हणतं त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. या तीन गोष्टींकडे लक्ष देणं, दुर्लक्ष करणं परमेश्वराला आवडत नाही. जर आपण हग्गयाचा 1 अध्याय आणि 3 ते 7 वचनं वाचलीत, हग्गयाचं पुस्तक याचा 3 अध्याय, 1 अध्याय आणि 3 ते 4 वचनं वाचलीत, तर परमेश्वराला मंदिराकडे दुर्लक्ष केलेलं देखील आवडत नाही, त्याचं वर्णन तुम्हाला आणि मला वाचावयास मिळेल. 3 अध्याय, 1 अध्याय आणि 3 ते 4 वचनं. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गय संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. म्हणजे आज मंडळांची आर्थिक परिस्थिती देखील खालावलेली आहे, परंतु करोनाचं वातावरण आहे म्हणून आम्ही मंदिराकडे देखील दुर्लक्ष करत आहोत. आमची नियमित दान म्हणा, आमचे दशांश म्हणा, आमची अर्पण म्हणा, किंवा जी धर्मपट्टी आहे ज्याला आपण पास्ट्रेट फंड म्हणतो, तो देण्यासाठी बरेचदा आम्ही मंदिराकडे येत नाही. परमेश्वर म्हणतो, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय. अर्थात या ठिकाणी परमेश्वराचं मंदिर बांधून काढायचं उद्देश होता, परंतु आजच्या समयाला किंवा आजचा जो प्रसंग आहे त्याला अनुसरून आपण असं म्हणूया की मंडळांची आर्थिक परिस्थिती खालवलेली असताना मंडळीचे सभासद या नात्याने या बाबतीत आपण गाफील राहू नये, परमेश्वराला ते आवडत नाही. 5 व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्याची ऊब तुम्हास लागत नाही. मजुरीने पैसे मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिराकडे दुर्लक्ष करतो, देवाच्या मंदिरामध्ये जी दान द्यायची आहे, देवाच्या मंदिरामध्ये जी अर्पण आणायची आहे, देवाच्या मंदिरामध्ये जे दशांश आणायचे आहेत, त्याच्याकडे आम्ही ज्यावेळेस दुर्लक्ष करतो, त्यावेळेस परमेश्वर असं म्हणतो की तुम्हाला जे आशीर्वाद मिळायला हवे ते आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून प्रियानो, आताच नाही, या कठीण दिवसामध्येच नाही, परंतु विश्वासणारी या नात्याने, ख्रिस्ती या नात्याने, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून
या नियमांकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि देवाच्या सेवकांकडे कसं लक्ष द्यायचं हे मी मगाशी सांगितलं. ज्या ज्या वेळेस इस्रायल लोकांना सण साजरा करायचा होता त्या त्यावेळेस परमेश्वर आवर्जून त्यांना सांगत असे, विशेष करून मोशे आणि अहरोनद्वारे, की तुमच्यामध्ये असलेले याजक आणि लेवी, तुमच्यामध्ये असलेले गोरगरीब, त्यांची तुम्ही सणाच्या वेळेस त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, त्यांची आवर्जून तुम्ही आठवण करायची. आणि मग प्रियानो, मलाखीच्या पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे मलाखीच्या पुस्तकामध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्ही अशा प्रकारे दशांश अर्पण विश्वासदान माझ्या मंदिरामध्ये आणाल, माझ्या मंदिरातील दान भंडारामध्ये आणाल, आणि समाजामधील जे गोरगरीब आहेत त्यांची तुम्ही काळजी घ्या, देवाच्या सेवकांची काळजी घ्या, त्या बदल्यात मग मी काय करेन, आकाश कपाटे उघडून तुम्हाला आशीर्वाद देतो किंवा नाही याची तुम्ही प्रतिती पहा, त्याचा अनुभव घेऊन पहा. बरेचदा आम्ही स्वार्थी विचार करतो या कृपेच्या काळामध्ये, आधुनिक जगामध्ये एवढा दशांश जर आम्ही दिला देवाच्या मंदिरामध्ये, मग आमच्या महिन्याचं बजेटचं काय, आमच्या लेकरा बाळांचं काय, एवढ्या पैशामध्ये आम्ही कुठंतरी बाहेर जाऊन येऊ सहलीला आमच्या कुटुंबासहित, कुठंतरी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला जाऊ, घरामध्ये एखादी चांगली वस्तू खरेदी करता येईल, अशा प्रकारचा स्वार्थी विचार बरेचदा आम्ही करतो. आणि म्हणून देवाच्या मंदिरामध्ये आम्ही अर्पण आणत नाही, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही दशांश आणत नाही, देवाच्या मंदिरामध्ये आम्ही विशेष दान देत नाही. एवढंच केवळ नाही, परंतु जे आमचे सेवक आहेत, आमचे याजक आहेत, आमचे पाळक आहेत, जे आमची आध्यात्मिक भूक भागवतात, त्यांची देखील आम्ही बरेचदा काळजी घेत नाही. संत पौल तर या बाबतीत असं म्हणतो, त्याच्या पत्रांमध्ये संत पौल असं म्हणतो, पवित्र जनांच्या गरजा भागवा. एके ठिकाणी तो आणखीन असं म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र, करिंथकरास दुसरे पत्र याच्या एका अध्यायामध्ये आणखीन संत पौल असं म्हणतो की जर आम्ही तुमच्या बाबतीत आध्यात्मिक गोष्टींची पेरणी करतो तर तुमच्याकडून आम्ही भौतिक गोष्टींची अपेक्षा केली तर काय वावग आहे. देवाच्या सेवकांना देखील गरजा असतात नाही. म्हणून संत पौल असं म्हणतो, आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक पेरणी करतो, म्हणजे आध्यात्मिक अन्न भरवतो, आणि त्या बदल्यात जर आम्ही तुमच्याकडून भौतिक गोष्टींची अपेक्षा करतो तर आम्ही काही वावग करत नाही, असं संत पौल म्हणतो. प्रियानो, या गोष्टींची या दिवसांमध्ये नितांत आवश्यकता आहे. विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्ती या नात्याने, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण देवाच्या मंदिरामध्ये दान आणूया, अर्पण आणूया, विशेष दान देऊया, परंतु आमचे जे आध्यात्मिक काळजी घेतात त्या देवाच्या सेवकांची, याचकांची, पाळकांची, आणि आमच्या समाजातील गोरगरीब आहेत त्यांची देखील आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या बदल्यात मग आम्हाला काहीच कमी पडणार नाही. प्रिया, सारपत येथील विधवाबाई एलिया म्हणाला थोडीशी भाकर आण, ती म्हणाली मुठभर पीठ आहे, मुठभर पीठाने काय होतं नाही का, परंतु तिने देवाच्या सेवकाने सांगितल्याप्रमाणे त्या मुठभर पीठाची भाकरी केली, थोडीशी देवाच्या सेवकाला दिली, एलियाला दिली, आणि थोडं तिने आणि तिच्या मुलाने खाल्लं. आणि देवाचं वचन काय सांगतं, 3 ते 3.5 वर्ष दुष्काळ संपेपर्यंत तिला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली नाही. प्रियानो, देवाच्या अभिवचनांचा अनुभव घेण्याचा हा काळ आहे, त्याच्या अभिवचनांचा आपण अनुभव घेऊया आणि आशीर्वादित ठरूया. परमेश्वर करो आणि आजच्या या वचनाकरवी संदेशाकरवी तो तुम्हाला आणि मला प्रत्येकाला विपुल आशीर्वाद देऊ. आमेन. प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र 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 सर्वसमर्थ सदाजीवी परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या आणि आमच्या निर्माणकर्त्या, सर्वसमर्थ जीवन परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, सर्वसमर्थ जीवन परमेश्वरा, आजच्या या प्रभुवारी पवित्र दिवशी तुझ्या पवित्र वचनांकरवी तू आमच्या अंतकरणाशी बोललास, आध्यात्मिकरित्या तू आम्हाला आशीर्वादित केलंस, आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी तू आम्हाला मार्गदर्शन केलंस. कृपामय परमेश्वरा, आम्ही सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो. दयाघन परमेश्वरा, तुझ्या वचनांमध्ये अनेक प्रकारच्या आज्ञा तू आम्हाला दिलेल्या आहे, अनेक प्रकारचे विधी आणि नियम तू आम्हाला लावून दिलेले आहे, आणि त्या बदल्यात कृपामय परमेश्वरा आम्हाला आशीर्वाद देण्याचं अभिवचन देखील तू दिलेलं आहे. परंतु बरेचदा कृपामय परमेश्वरा तुझी लेकरं या नात्याने, विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून या विधी आणि नियमांचं, आज्ञांचं पालन करण्यासाठी आम्ही उणे पडतो आणि अनेक प्रकारच्या आशीर्वादापासून आम्ही
वंचित राहतो. कृपामय परमेश्वरा, आजच्या वचनातून आम्ही ज्याप्रमाणे पाहिलं की दशांश आणि अर्पण विशेषतान हे आम्ही तुझ्या पवित्र मंदिरामध्ये पवित्र मंदिरातील भंडारामध्ये आणली पाहिजे, परंतु त्यासोबतच जे आमचे आध्यात्मिक काळजी घेतात त्या बाळकांची, त्या सेवकांची, त्या याचकांची एवढंच केवळ आहे, परंतु आमच्या मंडळीतील जे गोरगरीब आहेत त्यांची देखील आम्ही त्याद्वारे काळजी घ्यावी. हो कृपामय परमेश्वरा, येथून पुढच्या आमच्या उर्वरित जीवनामध्ये या तुझ्या वचनानुसार आचरण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू पवित्र आत्म्याचं सहाय्य, सामर्थ्य आणि मार्गदर्शन पुरव. राहिलेली संपूर्ण वेळ पुन्हा एकवार आम्ही तुझ्या हाती सुपूर्त करीत आहोत. धन्यता आणणारा प्रिय प्रभू श्रीस्त याच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय प्रभू, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करू तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांस, विशेष करून सेंट जॉन मंडळी आणि या मंडळीतील सर्व लहान थोर तुझ्या प्रिय लेकरांसमोर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.